काल रात्री बंदोबस्तासाठी माणिकपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आमच्या इथे आले होते. बंदोबस्त संपल्यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास ते पोलीस स्टेशनला परत जात असताना त्यांना मोहक सिटीच्या जवळ 2 संशयित इसम एका गाडीच्या पाठीमागं दारू पित असताना दिसून आले. त्यांनी त्याला हटकलं असता त्यातील त्यांनी आमच्या एका पोलिसाला बोटाला चावा घेतला आणि नखाने वर पडलं. त्यामुळे त्यांना त्याची फिर्याद नोंद करण्यात आली आणि त्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचं नाव आहे, एकाचं नाव आहे योगेश लोखंडे आणि सतीश हुंडे. मारहाण करणारे त्या परिसरात राहणारे आहेत, परंतु ते दारू पिण्यासाठी एका गाडीच्या त्या ठिकाणी बसले होते. त्यांच्याजवळ बॉटल वगैरे होती आणि त्यांना हटकलं आणि त्यांच्याकडती त्यांचं आय कार्ड किंवा काय आहे का याबाबत चौकशी केली आणि पोलीस स्टेशनला चला म्हणून सांगितलं. याचा त्यांना राग आला आणि म्हणून त्यांनी एका पोलिसाला मारहाण केली. आता सर यांच्यावरती आपल्याकडे काय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? यांच्या विरुद्ध भादवी कलम 353, 332 आणि 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस त्या गुन्हा घडल्याबरोबर ताबडतोब त्या आरोपींना त्वरित अटक करतो आणि जे लोक नशा केलेले आहेत किंवा गुंड प्रवृत्तीचे आहेत असेच लोक फक्त या पोलिसांच्या विरुद्ध अशा घटना करतात, परंतु इतर सामान्य नागरिक ते पोलिसांना प्रत्येक वेळेस सहकार्यच करत असते. अशा जे गुंड प्रवृत्तीची लोक आहेत किंवा जे पोलिसांना मारहाण करते तर अशा लोकांवरती आमच्या गोपनीय कर्मचाऱ्याविरुद्ध आम्ही सगळी त्यांची माहिती जमा करतो आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई त्यांच्यावरती करण्यात येते. खुलासा न्यूज रिपोर्टिंग.